मुकेश ने मुकुंद मुकुंद तिकडे स्ट्राइक लाई तो नितीन आहे तिथे पण चालेल खाली चेअर लावून काय नाही ते आता होणारा फायनलचा सामना अतिशय महत्वाचा जिथे मानाचं नाव कोरलं जाणार या चषकावरती या कोणत्या संघाचं असं आपल्याला इथे वेगळापण पाहायला मिळतंय. सामन्याला सुरुवात होते. सामन्यातील पहिला षटक आणतो शिवशक्तीचा हाणा आणि घणाघाती गोलंदाज मुकेश. मुकेशला सामना करेल नितीन. चला बघूया या सामन्याचं समीकरण कसं बदलतंय. सुंदर प्रकारे चेंडू पुन्हा पंचाने स्वर मारा केला. दोन्ही हात हवेमध्ये फैलावले गेलेत आणि हा एक अतिरिक्त धावेने धाव संख्या होते बिनबाद एक. चला बघूया मुकेश आपल्या गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा कट करण्याच्या नादामध्ये धाबा धुण्या संभव धाबा धोत असेल आणि मात्र पंचांनी अपील फेटाळले आणि मात्र नॉट आऊटचा इशारा दिलाय आणि मात्र संधी हुकते आणि भोलेवाडी संघाला एक संधी मिळते. जर गडी बाद झाला असता तर मात्र एक धाव मात्र कमी झाली असती. चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे. चांगल्या प्रकारे आयोजन या आयोजकांचं खरंच मनपूर्वक अभिनंदन. खूप खूप आभार त्यांचे. मुकेश चला आपल्या गोलंदाजी मार्फत सामना करेल त्याला मुकुंद. चला पाहूया पुन्हा एकदा. सुंदर प्रकारे कट केलाय चेंडू सीमारेषेकडे चाललाय. एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि अशा पद्धतीने या दोन धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. चांगल्यामध्ये चपळ गतीने पळत चालले दोन्ही खेळाडू. चांगल्या पद्धतीने नियोजन केलं या पळण्याचं कारण धावांचा डोंगर असणं गरजेचं आहे. धावांचा पाठलाग करणं गरजेचं आहे. चांगला गोलंदाज अनुभवी गोलंदाज आहे मुकेश. मुकेशला सामना करेल मुकुंद बोले. चला बघूया पुन्हा एकदा. टोल होण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा हा वाईटचा इशारा पंचांनी केलाय. दोन्ही हात फैलावले गेलेत आणि एक अतिरिक्त धाव मिळतंय. गोलंदाजी समीकरण मात्र बदलतंय. एक धावांची मजल मात्र पुढे एक एक पावलं पुढे चाललीत. पण आपला क्षेत्ररक्षक म्हणून एक भूमिका चांगल्या पद्धतीने ते पाहायला मिळते. पुन्हा टोल होण्याच्या नादात एक बॅटची कडा घेऊन चेंडूने मात्र जागा बदलली दिशा बदलली आहे. दोन धावा पूर्ण केल्यात. दोन धावाही पूर्ण होत आहेत आणि अशा प्रकारे दोन धावा पूर्ण झाल्या आहेत. जागेचा अडथळा निर्माण होतो चेंडूला त्यामुळे चेंडू सुद्धा आपली जागा मात्र आपली दिशा मात्र बदलतोय. ज्या दिशेला येणारा चेंडू सुद्धा वेगळी दिशा घेऊन बाहेर जातोय. त्यामुळे आपण आपल्या संघनायकाने की आपल्या खेळाडूने आपल्या खेळाडूला काहीतरी विपरीत बोलून त्याचा अपशब्द वापरून अपमानित करणं हे योग्य नाहीये. चला बघूया मुकेश एकदा आपल्या गोलंदाजी मार्फत मुकुंद बोलेला सामना करेल. पुन्हा टोला चेंडू सीमारेषेपार आणि पुन्हा एकदा कणकणीत डबल चौकार षटकार. षटकार खेचलाय पुन्हा एकदा आणि त्रिफळाचित होण्याचा संभव. पण मात्र त्रिफळाचित झाला नाही आहे. हा मात्र त्याचा एक बॅड लक आहे. चांगली गोलंदाज आहे मुकेश वेलेची. मुकेश पुन्हा एकदा सामना करेल. पुन्हा एकदा स्वर मारा. पुन्हा एकदा हात फैलावतात हवेमध्ये आणि पुन्हा एक अतिरिक्त धाव मिळते. चांगले गोलंदाज चांगले फलंदाजच्या मैदानामध्ये आपली बाजू अतिशय पद्धतीने मांडताना पाहायला मिळत आहेत. चला मुकेशला सामना करतोय मुकुंद.
पुन्हा एकदा चेंडू पुन्हा एकदा स्वर मारवतोय, पुन्हा एकदा हात फैलावतायत, पुन्हा एकदा एक धाव मिळते. एक एक धाव पुढे पुढे चाललाय. शिवसाई बोलवडी संघ आणि ते संघाचे धाव संघ्याचे मजल होते. बिनबाद 15 पहिलं षटक चालू आहे, महागड षटक आहे. या षटकामध्ये 15 धाव निघाल्यात. काही चेंडू शिल्लक आहे या षटकात. हा चेंडू आहे, सब पाहूया मुकुंद मध्ये काय करतोय या चेंडू मध्ये. पुन्हा टोला चेंडू, सीमारेषा बॉल, पुन्हा एकदा कणकणी षटकार. अतिशय चांगल्या पद्धतीने मुकुंद मुलाला बॅट म्हणून खणखणी षटकार खेचलाय. आणि मात्र या बोलवडी संघाची धाव संघ बिनबाद 21. पहिलं षटक प्रगती पथावर, दुसरा षटक चालू आहे. जलमासमो जलतगा पाहूया. जल मात्र घेता आलेला नाही, अडचण निर्माण झालाय. आणि पुन्हा एकदा खणखणी चौकार. अतिशय रंगतदार सामना फायनलचा आहे. अतिशय सगळे प्रेक्षक अतिशय आनंद मनामध्ये घेऊन पाहतायत. पुन्हा टोलण्याच्या नादामध्ये एक धाव पूर्ण होते. अतिशय चांगल्या प्रकारे फिल्डिंग आहे शिवशक्तीची. आणि एका धाव रोखलं गेलंय या शिवसाई बोलवडी संघाला. आणि धावांची मजल मात्र पुढे पुढे चाललंय. धाव संख्या होते बिनबाद 26. दुसरा षटक चाललाय. पहिल्या षटक मध्ये प्रगती पथावर चाललंय. या पहिल्या षटकामध्ये एकूण 21 धावांची मजल मारली होती. काय धावा रचल्या गेल्या होत्या, कसा डोंगर तयार केला या धाव संख्येचा. चला पाहूया दिलीप येले या सामना करेल. पुन्हा टोलण्याच्या नादामध्ये बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र जागा बदलतोय. एक धाव पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये दोन धावा पूर्ण होत आहेत. आणि मात्र अशा पद्धतीने या चपळ पद्धतीने या वाऱ्याच्या वेगाने धावून पळून काढलेल्या दोन धावा आहेत. या मैदानामध्ये अतिशय हा नावाजलेला अष्टपैलू खेळाडू आहे दिलीप वेले. जिथे नाव घ्यावं ते दिलीप असेल, जे नाव बोलावं ते दिलीप असेल, असा हा पंचा क्रशीतला एक वेगळा व्यक्तिमत्व तयार केला दिलीप वेले. दिलीपला अतिशय चांगला सामना करतोय मुकुंद बोले आणि नितीन बोले. सलामीची जोडी सुखरूप मैदानामध्ये पाहूया सुंदर प्रकारे. आणि पुन्हा एकदा पंचाच्या पोरणी हात पुन्हा फैलावतायत. आणि हा अतिरिक्त धाव मिळते. धावांची मजल झाली आहे 29. चांगल्या पद्धतीने फलंदाजीचं नियोजन केलंय शिवसाई बोलेवाडी संघानं. अरे दोन षटक चालू आहेत आणि या षटकांमध्ये 29 धावा मोजल्या आहेत. पुन्हा टोलण्याच्या नादामध्ये पुन्हा हा निर्धाव चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावला जातोय. जागा मात्र धावसंख्या बदलत नाहीये. धावसंख्या आहे तिथे, धावसंख्या होते बिनबाद 29. अडीतडीचा सामना फायनलचा सामना. दिलीप वेले पुन्हा एकदा टोलण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर आपली जागा चांगली बजावताना आहे. आणि जागा मात्र बजावताना धाव संख्येची जागा मात्र आहे तिथेच आहे. चेंडू मात्र बदलत जातोय. चांगली गोलंदाजी आहे दिलीप वेले. अष्टपैलू खेळाडू आहे, ऑलराऊंडर आहे. जिथे भगवान नाव तिथे घेतलं जात आहे दिलीप वेले असा खेळाडू आहे. आता बघूया गोलंदाजीमध्ये किती बळी मिळवतोय. बळी मिळवतो की त्यालाच सामना करायचा षटकारांची आता स्पर्धा होते. पुन्हा टोलला चेंडू मिळापच्या दिशेला चाललाय. एक धाव पूर्ण होते. एका धावेवरती समाधान. दरम्यान षटक संपतय. दुसरा षटक संपतय. धाव संख्या होते 30. 15 सरासरी चाललाय. 15 सरासरीने चाललाय शिवसाई बोलेवाडी संघ. आणि आता शेवटचं षटक येतोय. या शेवटच्या षटकामध्ये किती धावांची मजल होते यात आपल्याला पाहायचंय. आणि किती धावांचा माफक आव्हान ठेवणार आहे शिवशक्ती संघाला हे आता आपल्याला बघायचंय. चांगल्या प्रकारे
फलंदाजी के लिए शिव साई बलेवाड़ी संघान अरे सलामी आज ही सुखरूप मैदान मे आनंद दोन या मैदान मे गजवत अपनी बल्लेबाजी दाखवता है सुखरूपने आनंदाने अपने बल्लत षटकार चौकर आतशबाजी होते हे मैदान मजे तैयार जड़ू तना ने संगित है मन आता पुनः धावानी मजल मारा भाग पड़ते है। चला पाया पुनः एकदा तीसरा गोलंदाज शिव शक्ति का विकास वेले सामना करेला मुकुंद बोले अतिशय फाइनल सामना है। चला पहुया एक दा बारा पॉलन च रनअप घतो विकास विकास पुनः टोला चंडू झेल होने संभव झेल होता का पहुया झेल निश्चितपने होने का भाग है झेल का घता नहीं इतने मात्र धावा होने संभव इतने मात्र धावा सुधा नहीं है यावा पुढ़ महागात पड़ने की शक्यता है। एक एक धाव एक एक लाखा है एक धाव एक एक लाखाची है कारण एक धाव मिलने जीवांचा आकांत करावा लगते है जीवाचा आटाटोप करावा लगते है। चांगल्या प्रकारे गोलंदाजी चांगल्या प्रकारे फलंदाजी चांगल्या प्रकारे सलामीवीर अर्जुनी सुखरूप चांगल्या प्रकारे बॅटच्या टप्प्यात दोन प्रत्येक चेंडू सीमारेषेकडे पाठवतोय जणू काय ती सीमारेषा त्या चेंडूसडे असुसलेली आहे आणि या बघा हा पुढचा चेंडू असुसला गेलाय का या सीमारेषेकडे मुकुंद बोलेला पुनः टोलला चेंडू झेल होने संभव झेल काय घेता आले नाही एक धाव मात्र पूर्ण झाले आणि एका धावेवरच समाधान मानले। चांगल्या प्रकारे फिल्डिंग केले चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण चालू आहे चांगल्या प्रकारे बल्लेबाजी चालू आहे ज्या दिशेला चेंडू येईल ज्या दिशेला मिळेल त्या दिशेला मात्र फटकारण्याचं काम करतोय तो बॅट्समन आहे। वाह काय फलंदाजी चालू आहे चांगल्या प्रकारे फलंदाजी चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण या दोन्ही संघांचं चांगल्या प्रकारे या मैदानामध्ये वेगळं रूप पाहायला मिळतंय। विकास वाले पण आपल्या बॉलिंग मार्फत पुनः टोलला चेंडू एक धाव तो निश्चित होने संभव है रनआउट का संभव है मात्र रनआउट होतो हाथ अतिशय चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केले शिवशक्ती संघाने पहिला बळी मिळवून दिलाय या तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहे या राहिलेल्या षटकातल्या चेंडू मध्ये किती धावांचा डोंगर असतोय किती धावांची मजल मारली जाते हे पाहायचं आपल्या शिव साई बलेवाडी संघाकडून। विकास वेले पुन्हा आपल्या बॉलिंग मार्फत सामना करेल मुकुंद बोले पुन्हा टोलला चेंडू एक धाव पूर्ण होणार यात काही तीळ मात्र शंका नाही आहे दुसरी धाव मात्र घेता येत नाही आहे समाधान एका धावेवरच। चांगल्या प्रकारे फलंदाजी चांगल्या प्रकारे फिल्डिंग चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण डावखुरा गोल फलंदाज आला ज्याचं नाव आहे अंकुश। अंकुश बघूया आपल्या गोलंदाजीने आपल्या संघाला खुश करतो का निश्चितपणे करेल अनुभवी फलंदाज आहे या फलंदाजीतून बघूया किती आपल्या धावा रस्त ते आपल्याला बघायचे आहेत। पुनः एकदा कट गेला चेंडू झेलना संभव अडथळा निर्माण होतोय अडथळ्यामुळे काय झेल घेता येत नाहीये एक धाव मात्र निघाले धाव संख्या होते 35। चांगल्या प्रकारे फलंदाजांनी धावांचा ढोंगर असला गेलाय काही चेंडू शिल्लक बाकी आहेत बघा या चेंडू मध्ये आपल्या किती धाव मोजताय हा बलेवाडी संघ। सुंदर प्रकारे चेंडू बाईच्या रूपाने मात्र एक धाव निघालेली आहे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पण एका धावेवरच समाधान मानले गेलंय आणि एक धाव आणि गडी बाद होतोय धाव बाद होतोय दरम्यान षटक संपतोय तीन षटक संपले धावसंख्या झाले 35-36 37 धावांचा मापक आवंटन शिवशक्ती संघाला 18 चेंडू 36 धावा 12 धावांची गरज आहे प्रत्येक ओव्हर मध्ये हे मिळवण्याची गरज आहे शिवशक्ती संघाला।
शिव साहिब बुलेवाडी संघाला आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे, कारण थोड्याच वेळाने बक्षीस समारंभ आपल्याला संपन्न करायचा आहे. सूर्य मावळले तिकडे चाललाय, सूर्य अस्ताकडे निघालाय, सूर्याने आपली बाजू घेतली, माणूस म्हणून आपण आपली बाजू घ्यायची आहे. बुलेवाडी संघाला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळ होत आहे सामन्यात, बरासा विलंब होतोय. जे या सामन्यातले बाउंड्री पंच आहेत, या बाउंड्री पंचांनी सामने संपल्यानंतर आपल्या या समालोचन कक्षामध्ये यायचंय. ज्या वेळेला मॅच संपली जाईल त्याच वेळेला यायचंय. मीटिंग चालू करा, संपणार आहे सगळं सिक्रेट करा. चला लवकर सामना चालू करायचाय. सूर्य मावळण्यात आपल्या सामने संपवायचे आहेत. दिलीप वेले आणि मुकेश 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 शिवशक्ती क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 37 धावांचं एक आव्हान. सामन्याला सुरुवात होते. संजय बोले आपलं पहिलं षटक घेऊन येतात आणि सामना करेल मुकेश. पुन्हा एकदा टोला जोडसी मलेशियाकडे आणि हा खणखणीत पहिल्या चेंडूतला षटकार. पहिला चेंडू, पहिला षटकार संजय भुलेंच. आता बघा संजय भुले पुन्हा एकदा पुन्हा टोलण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा विकेट अपील मानताना पंचाने मात्र ती अपील फेटाळली गेले. निर्धाव चेंडू जातोय. संजय भुले पुन्हा एकदा आपला गोलंदाजी मार्फत सामना करेल मुकेश वेले. सुंदर प्रकारे टोलला चेंडू सीमारेषेकडे चाललाय. एक धाव पूर्ण दुसऱ्या प्रयत्नामध्ये, दोन धावा पूर्ण होत आहेत तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि अशा पद्धतीने या दोन धावा पूर्ण होत आहेत. चांगल्या प्रकारे फिल्डिंग आहे शिवसाई बुलेवाडी संघाची. चांगली गोलंदाजी आहे संजय बुले यांची, तेवढी चांगली फलंदाजी आहे शिवशक्ती संघाची. चला पाहूया आधी हा सामन्याचा समीकरण कसा बदलत जात आहे हे आपल्याला बघायचंय. संजय बोले आपल्या गोलंदाजी मात्र सामना करेल मुकेश. पुन्हा टोलला चेंडू सीमारेषेकडे चालला आणि पुन्हा हा कणकणीत षटकार. थोडस महागडा षटक संजय भोले यांचं. या आपल्या षटकामध्ये दोन षटकार दिले, दोन दावा दिल्या, असं महागडा षटक झालंय. आपली बोड 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 असती बोड कन्नाले
सुंदर प्रकार एक टोला सीमारेषेकडे चालला, एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि या दोन धावा पूर्ण होत आहेत। समीकरण मात्र बदलत चाललंय, जिंकण्याची आशा मात्र पल्लवित होते आणि ही जर आपली जिंकण्याची आशा पल्लवित झाली तर विजय मात्र आपला निश्चित आहे। अशा पद्धतीने दोन्ही संघ या मैदानामध्ये उतरलेले आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे। हा फायनलचा सामना आहे, आपला मात्र जयघोष होत आहे शिवशक्तीचा, पण मात्र अपयश मिळतंय बुलेवाडी संघाला। पुन्हा टोला चेंडू मिळवच्या दिशेला चाललाय, एकदा पूर्ण होते एकाच धावेवरती समाधान घेतलंय। चांगल्या प्रकारे गोलंदाजी आहे संजय बोले यांची। दरम्यान पहिलं षटक संपतंय, पहिल्या षटकामध्ये 17 धावा दिल्यात संजय बोले यांनी। आता 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे। 12 चेंडू, समीकरण बदललंय, गणिताची पूर्ण आकडेवारी बदलत चालली आहे आणि हे जर समीकरण चांगलं बनवायचं असेल तर पुन्हा एकदा या संघाला विजयासाठी धावा रचाव्याच लागतील। अक्षय भाऊ आपल्या संघाला किती बळी मिळवून देतोय आणि मुकेश तोडा आपल्या संघाला धावांची मजल मारून देतोय। सुंदर कट गेला चेंडू सीमारेषेकडे चाललाय, एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये, दोन्ही धाव पूर्ण आणि या दोन्ही धावा सुखरूप पद्धतीने। चांगल्या पद्धतीने शिवशक्तीने आपली तयारी केली, जिंकण्याची आशा मात्र मनामध्ये बाळगली आहे आणि याच विजयाची आशा मनामध्ये बाळगून आज संघ उतरला मैदानामध्ये। अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मारवा सामना करेल मुकेश। पुन्हा एकदा सुंदर टोलची मारेशा पार, पुन्हा एकदा खणखणी षटकार। चांगल्या प्रकारे फलंदाजी आहे शिवशक्ती संघाची, चांगल्या प्रकारे मजल मारतोय शिवशक्ती संघ, धावांचा टप्पा पुढे पुढे घेऊन चालला शिवशक्ती संघ। आता मात्र धावा रोखण्यासाठी हाच शिवसाई बोलेवाडी संघाला गरज आहे। धावांची मजल आपल्याला मजल ही आपल्या थांबवायची असेल तर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीमध्ये काही बदल करावाच लागेल आणि जर बदल झाला नाही तर मात्र विजय हा शिवशक्तीचाच असेल। पुन्हा एकदा टोला चेंडू आणि पुन्हा एकदा कणकणी षटकार। जिंकण्यासाठी फक्त आता 6 धावांची गरज आहे, जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज आहे शिवशक्ती संघाला। बोगी या चषकाचा मानकरी पहिला कोण होतोय, या आठव्या पर्वामध्ये पहिला मानकरी कोण होतोय बघायचंय आणि झेल होतोय का पाहूया। झेल काही घेत अडथळा निर्माण होतोय, एक धाव मात्र पूर्ण होते या आठव्या पर्वामध्ये, या आठव्या वर्षामध्ये या पंचक्रोशीच्या मानाच्या चषकाचा पहिला मानकरी कोण होतोय हे आपल्याला आज पाहायचंय। आता फक्त 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, 5 धावांची गरज। सो